हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिर्डी येथील नगरसेविका अनिता जगताप यांच्या संपर्क कार्यालयासमोर प्रतिमेस अभिवादन करण्यात आलंय. याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख अनिताताई जगताप, तालुका प्रमुख कस्तुरीताई मुदलियार, श्रीमती संगीताताई जगताप, तालुका उपप्रमुख लक्ष्मीताई आसने, शिर्डी शहर प्रमुख मीनाक्षी डुबल आदींसह महिला शिवसैनिक तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना प्रमुखांचे स्वप्न पक्षप्रमुखांनी पूर्ण केले असून यानंतरही महाराष्ट्रात भगवा फडकत राहील असे यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख अनिताताई जगताप यांनी सांगितलं. साईबाबांच्या पवित्र भूमीमध्ये हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिनानिमित्ताने महिला आघाडीच्या वतीने पूजन केलं. साहेबांची शेवटची इच्छा महाराष्ट्र राज्यावर शिवसेनेचा भगवा फडकावा, ती इच्छा पक्षप्रमुख माननीय उद्धवजी साहेब यांनी पूर्ण केली. आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि महाराष्ट्र राज्यावर असाच भगवा फडकत राहील यातील मात्र शंका नाही. आज आम्ही सगळे बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांवर त्यांचं आम्ही काम करत आहोत आणि शेवटपर्यंतही काम करत राहणार. सम्राट सरसेनावरती बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला स्वाभिमानाने लढायला शिकवलं याचा आम्हाला अभिमान वाटतो. आज आम्ही त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथे महिला आघाडीच्या वतीने पूजन केले. जय हिंद, जय महाराष्ट्र.